महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण जी होकॅबलरीची सिरीज चालवतोय त्या सिरीजमध्ये हा सराव प्रश्न संच क्रमांक चार यामध्ये सुद्धा आपण होकॅबलरीशी रिलेटेड काही प्रश्न म्हणजेच वीस प्रश्न आपण घेणार आहोत ठीक आहे या ठिकाणी तुमच्या समोर इन्स्ट्रक्शन्स आहेत इन्स्ट्रक्शन काय आहे पहा चूज द वर्ड दॅट इज क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन इच सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला असणार आहे प्रत्येक प्रश्नामध्ये आणि त्या प्रश्नामध्ये एक अंडरलाइन वर्ड तुम्हाला दिलेला असणार आहे ठीक आहे आणि त्या अंडरलाइन वर्डशी रिलेटेड किंवा जो क्लोजेस्ट मिनिंगचा असा शब्द असेल ऑप्शन मध्ये तो आपल्याला निवडायचा आहे क्लोजेस्ट मिनिंग म्हणजे सिनोनिम ठीक आहे चला पुढच्या आपण काय करूया पहिल्या प्रश्नाकडे जाऊया पहा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तो सायंटिस्ट कंडक्टेड अ सिरीज ऑफ मेटिक्युलस एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह हिज थिअरी ठीक आहे हा पहिला प्रश्न आहे आता या प्रश्नामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला आहे मेटिक्युलस हा अंडरलाइन केलेला शब्द आहे आणि यासाठी आपल्याला ऑप्शन्स मधून एक करेक्ट अप्रोप्रिएट असं सिनोनिम शोधायचं आहे ठीक आहे तर मग आपण काय करूया आता जे खालचे ऑप्शन्स आहेत ते पाहूया ऑप्शन्स पहा काय आहेत केअरलेस प्रिसाईज चॉटिक आणि ॲम्बिगियस ठीक आहे हे चार ऑप्शन्स आहेत परंतु या चार ऑप्शन्स मधून आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधण्यासाठी आधी मेटिक्युलेस या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे आपण काय करूया आता जो मेटिक्युलस शब्द आहे त्याचा अर्थ पाहून घेऊया तर पहा मेटिक्युलस या शब्दाचा अर्थ आहे काटेकोर अर्थ आहे काटेकोर आता हे जे चार ऑप्शन्स आहेत यांचा सुद्धा अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आपण त्यांच्यासुद्धा एक एक करून अर्थ पाहून घेऊया पहिला आहे केअरलेस केअरलेस म्हणजे निष्काळजी केलेस म्हणजे निष्काळजी प्रिसाईज म्हणजे तंतोतंत चॅवटिक म्हणजे गोंधळलेला आणि ॲम्बिगियस म्हणजे संदिग्ध आता दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्समधून कोणता असा शब्द आहे है जो अप्रोप्रिएट मिळता जुळता आहे मेटिक्युलस या शब्दाशी आपण मराठीतले अर्थ पाहू शकतो या ठिकाणी मेटिक्युलसचा अर्थ आहे काटेकोर आणि त्याचप्रमाणे त्याच्याशी तंतोतंत किंवा जवळपास जुळणारा असा शब्द आहे तंतोतंत ठीक आहे काटेकोर आणि तंतोतंत सायंटिस्ट कंडक्टेड अ सिरीज ऑफ मेटिक्युलस एक्सपेरिमेंट्स टू प्रूव हिज थिअरी म्हणजे त्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे तर त्याची थिअरी प्रूव्ह करण्यासाठी काटेकोर असे एक्सपेरिमेंट केलेले आहेत प्रयोग केलेले आहेत म्हणजे या ठिकाणी काटेकोर या शब्दाशी मिळता जुळता शब्द तंतोतंत म्हणजेच मेटिक्युलर्स या शब्दाचा अप्रोप्रिएट सिनोनिम कोणता असणार तर तो असणार प्रिसाईज ऑप्शन बी ठीक आहे याचप्रमाणे आपण जे सर्वच्या सर्व प्रश्न आहेत ते सोडवणार आहोत ठीक आहे आणि ह्या या प्रश्नाचा जर तुम्ही अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ज्या सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी तुम्हाला फायदा होणार आहे कारण ज्या परीक्षेमध्ये ज्या पदाच्या परीक्षेमध्ये इंग्रजी हा विषय असतो त्यामध्ये हुकॅबलरी हा घटक शंभर टक्के येतो म्हणजे येतोच दुसरा प्रश्न आहे पहा द चिल्ड्रेन वर इलेटेड आफ्टर विनिंग द कॉम्पिटिशन ठीक आहे आता आपण ऑप्शन पाहूया या ठिकाणी एलेटेड हा शब्द आहे अंडरलाईन केलेला आणि त्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत डिसअपॉइंटेड ओव्हर जॉईड इनडिफरंट आणि फर्स्ट ठीक आहे द चिल्ड्रेन वेअर इलेटेड आफ्टर विनिंग द कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर ते जे चिल्ड्रन्स होते तेंस, जी मुलं होते त्यांचं त्यांच्या ज्या भावना होत्या त्या कशा होत्या ठीक आहे त्यासाठी आपल्याला इलेटेडचा अर्थ पाहावा लागणार आहे इलेटेड म्हणजे काय प्रसन्न ते कसे झाले प्रसन्न आता पाहूया ऑप्शनचे अर्थ डिसअपॉइंटेड म्हणजे निराश ते निराश झाले का ओव्हर ते अत्यानंदित झाले का इनडिफरेंट म्हणजे ते उदासीन झाले का किंवा फर्स्टेड म्हणजे ते वैफल्यग्रस्त झाले का तर शक्यच नाही ज्यावेळेस त्यांनी ते कॉम्पिटिशन जिंकलं त्यावेळेस ते कसे झालेले असणार आहेत अत्यानंदित झालेले असणार आहेत मग इलायटेड या शब्दाचा अप्रोप्रिएट सिनेम कोणता असणार आहे ऑप्शन बी ओव्हर त्यांना अतिशय आनंद झाला ते कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर ठीक आहे चला पुढचा प्रश्न काय आहे द गव्हर्नमेंट इम्प्लिमेंटेड सर्वल स्ट्रिंजंट मेजर्स टू कंट्रोल इन्फ्लेशन ठीक आहे तर जे इन्फ्लेशन आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय काय वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत या प्रकारचा अर्थ या वाक्याचा आहे आता पाहूया ऑप्शन्स ऑप्शन कोणते आहेत पहा लिनियंट स्ट्रिक्ट फ्लेक्झिबल आणि मॉडरेट स्ट्रिंजंट शब्द दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला आणि स्ट्रिंजचा अर्थ काय होतो तर तो होतो कडक आणि तीव्र तर जे इन्फ्लेशन आहे जी महागाई आहे किंवा जे दर वाढतात प्रत्येक वस्तूचे त्यांना कंट्रोल करण्यासाठी सरकारने कसे नियम केलेले आहेत तर ते कडक आहेत आणि तीव्र आहेत ठीक आहे आता ऑप्शनचा अर्थ पाहूया पहिला ऑप्शन आहे सौम्य म्हणजे लिनियंट म्हणजे सौम्य स्ट्रिक्ट म्हणजे कडक फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक आणि मॉडरेट म्हणजे काय तर माफक तर या ठिकाणी कडक आणि तीव्र असा अर्थ आहे स्ट्रिंजचा आणि त्याचप्रमाणे अर्थ आहे स्ट्रिक्ट शब्दाचा सुद्धा ठीक आहे मग स्ट्रिंजेंटचा सिनोनिम कोणता असणार आहे ऑप्शन बी स्ट्रिक्ट हा पुढचा प्रश्न आहे द स्पीकर अ आर्ग्युमेंट दॅट कन्विन्स द ऑडियन्स स्पीकरने काय केलेलं आहे अतिशय छान वादविवाद केलेले आहेत ज्यामुळे काय झालं की जे ऑडियन्स आहेत जे श्रोते आहेत ते कन्व्हिन्स झालेले आहेत म्हणजेच तो जो बोलणार आहे जो स्पीकर आहे त्याचं बोलणं ऑडियन्सला पटलेलं आहे असा एक साधारण अर्थ या वाक्याचा निघतोय आता पाहूया ऑप्शन्स पहिला ऑप्शन काय आहे कन्फ्युजिंग दुसरा आहे कॉम्पेलिंग इरेलेवंट आणि वीक आता परस्युएसिव्हचा अर्थ काय होतो परस्युएसिव्ह या शब्दाचा अर्थ होतो लागवी कसा तर लागवी आता ऑप्शनचा अर्थ पाहूया आपण पहिला ऑप्शन आहे कन्फ्युजिंग कन्फ्युजिंग म्हणजे गोंधळात टाकणारे कम्पेलिंग म्हणजे लक्षवेधक इरेलेवंट म्हणजे असंबंध वीक म्हणजे काय तर कमकुवत तर जो स्पीकर आहे त्या स्पीकरने असं भाषण केलं की ज्यामुळे ते सर्व ऑडियन्स कन्व्हिन्स्ड झाले म्हणजे त्याचं जे बोलणं आहे ते त्यांना पटलं तर असं बोलणं पटण्यासाठी कसं बोलावं लागणार आहे तर गोंधळात टाकणारं बोलावं लागणार आहे की लक्षवेधक बोलावं लागणार आहे की असंबंध म्हणजे काहीही संबंध नसल्यासारखं का बोलावं लागणार आहे की कमकुवतपणे बोलावं लागणार आहे तर साहजिकच असं बोलण्यासाठी तुम्हाला लक्षवेधकपणे ती गोष्ट मांडावी लागणार आहे तुमच्या श्रोत्यांसमोर तरच ती गोष्ट त्या श्रोत्यांना पटणार आहे म्हणजेच या शब्दाचा समानार्थ असणार आहे लक्षवेधक आणि परसिएसिव्ह या शब्दाचा सिनोनिम कोणता असणार आहे ऑप्शन बी कॉम्पेलिंग ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न पहा द ओल्ड मॅन लिवड अ रिक्ल्युझिव्ह लाईफ अवॉइडिंग सोशल इंटरॅक्शन ठीक आहे आता पाहूया ऑप्शन आउट गोईंग आयसोलेटेड फ्रेंडली आणि इन्वॉल्वड हे चार ऑप्शन आहेत आता आपण रिक्लिझीवचा अर्थ पाहूया तर रिक्लिझ्यूचा अर्थ होतो एकाकी द ओल्ड मॅन लिवड तो जो म्हातारा माणूस आहे त्याने कसं आयुष्य जगलं एकाकी आयुष्य जगलं कशासाठी तर अवॉइडिंग सोशल इंट्रॅक्शन समाजासोबतचे जे संबंध आहेत ते टाळण्यासाठी त्याने असं एकाकी आयुष्य जगलेलं आहे त्या ओल्ड मॅनने म्हणजे त्या म्हाताऱ्या माणसाने आता पाहूया ऑप्शनचे अर्थ पहिला ऑप्शन आहे आउट गोईंग म्हणजे निवृत्त झालेला ठीक आहे आयसोलेटेड म्हणजे वेगळा फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण आणि इन्वॉल्ड म्हणजे काय तर गुंतणे ठीक आहे तर या ठिकाणी वाक्यामधून आपल्याला काय दिसतंय तर त्याने रिक्ल्युझिव्ह लाईफ जगलेला आहे म्हणजे एकाकी आयुष्य जगलेलं आहे मग तो निवृत्त झालेला होता का नाही तो निवृत्त झालेला नव्हता तो वेगळा होता का मैत्रीपूर्ण होता की, की गुंतण्याचा अर्थ या शब्दाचा असू शकतो तर नाही तर एकाकी आयुष्य त्याने जगलेलं आहे आणि त्याने सोशल इंटरॅक्शन टाळलेला आहे म्हणजे तो कसा होता समाजापासून वेगळा झालेला होता वेगळा राहिलेला होता आयसोलेटेड होता म्हणूनच तो काय करू शकला तर जे सोशल इंटरॅक्शन आहे तो टाळू शकलेला आहे मग रिक्ल्युझिव्ह या शब्दाचा समानार्थी गुंत असणार आहे तर तो असणार आहे ऑप्शन बी आयसोलेटेड पुढचा प्रश्न आहे द डिटेक्टिव्ह इनक्विटिव्ह नेचर हेल्प हिम सॉल्व्ह असा प्रश्न या ठिकाणी आहे आणि इन्क्विटिव्ह हा जो शब्द आहे हा या ठिकाणी आपल्याला अंडरलाइन करून दिलेला आहे ऑप्शन्स पहा आणि इंटरेस्टेड क्युरियस पॅसिव्ह आणि फर्गेटफुल आता इन्क्विटिव्ह म्हणजे काय तर इन्क्विटिव्ह म्हणजे जिज्ञासू जिज्ञासू ज्याला काहीतरी समजून घेण्याची लालसा असते असा व्यक्ती त्याला आपण जिज्ञासू म्हणतो म्हणजेच काय इन्क्विझिटिव्ह तर जो डिटेक्टिव्ह आहे ठीक आहे जो डिटेक्टिव्ह आहे तपास करणारा व्यक्ती आहे त्याचा कसा स्वभाव होता तर त्याचा नेचर त्याचा स्वभाव कसा होता तर इन्क्विझिटिव्ह होता जिज्ञासू होता आणि त्या स्वभावामुळे काय झालेलं आहे हेल्प हिम सॉल्व्ह द केस क्विकली जी केस होती ती सॉल्व करण्यासाठी किंवा त्या केसचा शोध लावण्यासाठी त्याला मदत झालेली आहे त्याच्या या इनक्विटिव्ह स्वभावामुळे ठीक आहे आता पाहूया ऑप्शन्स अनइंटरेस्टेड म्हणजे रस नसलेला क्युरियस म्हणजे चौकस पॅसिव्ह म्हणजे क्रियाशून्य आणि फगेट फुल म्हणजे काय तर विसराळू कसा होता त्याचा स्वभाव रस नसलेला होता चौकस होता क्रियाशून्य होता की विसराळू होता तर त्याचा जो स्वभाव होता त्या डिटेक्टिव्हचा तो चौकस होता कसा होता चौकस so, होता म्हणजेच इन्क्विटिव्ह या शब्दाचा ॲप्रोप्रिएट सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी क्युरियस चला पुढचा प्रश्न आहे द आर्टिस्ट एक्सक्युसाइट पेंटिंग वर ॲडमायर्ड बाय एव्हरी वन द आर्टिस्ट एक्सक्युसाइड पेंटिंग वर ॲडमायर बाय एव्हरी वन ठीक आहे आता पाहूया ऑप्शन ऑर्डिनरी ब्युटिफुल फ्लॉड आणि डल तर एक्सक्युसाइट म्हणजे काय एक्सक्युसाइट म्हणजे रमणीय अतिशय सुंदर कशी रमणीय द आर्टिस्ट जो कलाकार आहे त्याची एक्सक्युसाइट म्हणजे त्याची रमणीय पेंटिंग त्याची जी रमणीय पेंटिंग आहे वर ॲडमायर्ड बाय एव्हरी वन म्हणजे प्रत्येकाने त्याची प्रशंसा केलेली आहे जो प्रत्येक व्यक्ती ज्याने ज्याने ती पेंटिंग पाहिलं त्या प्रत्येकाने त्या पेंटिंगची प्रशंसा केलेली आहे असा अर्थ या वाक्याचा झाला आता पाहूया ऑर्डिनरीचा अर्थ ऑर्डिनरी म्हणजे सामान्य ब्युटिफुल म्हणजे सुंदर फ्लॉड म्हणजे सदोष आणि डल म्हणजे अंदुक तर एक्सक्युसाइट म्हणजे रमणीय साठी कोणता सिनोनिम असणार आहे मग सामान्य असणार आहे सुंदर असणार आहे की सदोष असणार की अंदुक असणार साहजिकच एक्सक्युसाइट म्हणजेच रमणीय या शब्दासाठी सिनोनिम असणार आहे सुंदर म्हणजे एक्सक्युसाइटचा इंग्रजी सिनोनिम कोणता ऑप्शन बी ब्युटिफुल ऑप्शन बी द पॉलिटिशियन्स एम्बिगियस स्टेटमेंट कॉज कन्फ्युजन अमॉंग पीपल असं या ठिकाणी वाक्य आहे unclear, precise, direct, आहे या ठिकाणी आपल्याला एक अंडरलाईन शब्द दिलेला ऑप्शन्स आहेत अनक्लियर प्रिसाइ डिरेक्ट आणि ऑनेस्ट ठीक आहे आता अम्बिगियस म्हणजे काय पाहूया तर अम्बिगियस म्हणजे संदिग्ध द पॉलिटिशियन्स एम्बिगियस स्टेटमेंट जो राजकीय व्यक्ती आहे त्याचं अँबिगियस स्टेटमेंट म्हणजे तो कसं बोलला संदिग्धपणे बोलला कॉज कन्फ्युजन अमॉंग पीपल आणि यामुळे काय झालं जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे कन्फ्युजन तयार झालेलं आहे ठीक आहे आता पाहूया ऑप्शन्स पहिला ऑप्शन आहे अनक्लिअर म्हणजे अस्पष्ट प्रिसाईज म्हणजे नेमके डिरेक्ट म्हणजे सडेतोड ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक ठीक आहे असा अर्थ या ठिकाणी या ऑप्शनचा आहे तर काय असणार आहे संदिग्ध या शब्दासाठी या शब्दासाठी कोणता असणार आहे तर अस्पष्ट तर तो पॉलिटिशियन कसा बोलला अस्पष्ट बोलला नेमकी बोलला सडेतोड बोलला की, की प्रामाणिक बोलला कसा बोलला तर तो ऑनेस्ट प्रामाणिक तो बोलू शकतो का नाही तर हे जे पॉलिटिशियन्स असतात ते प्रामाणिक तर शंभर टक्के कधीच नसतात ठीक आहे सडेत सडेतोड तो ते बोलतात का नाही नेमके ते बोलतात का नाही तर ते कसे बोलतात अस्पष्ट बोलतात कसं बोलतात अस्पष्ट म्हणजे लोकांना संभ्रमात ठेवलं जाऊ शकेल अशा प्रमाणे ते आपले आप स्टेटमेंट देत असतात म्हणजेच या ठिकाणी अम्बिगियस संदिग्ध या शब्दासाठी आपल्याला ऑप्शन्स कोणता असणार आहे करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे तर अस्पष्ट ऑप्शन ए अनक्लिअर पुढचा प्रश्न आहे द कंपनी फेस्ट अ डॉन्टिंग टास्क ऑफ रिस्ट्रक्टरिंग इट्स ऑपरेशन ठीक आहे या ठिकाणी असा प्रश्न आहे आणि डॉन्टिंग या ठिकाणी अंडरलाइन करून शब्द दिलेला आहे त्यासाठी ऑप्शन आहेत पहा खाली इझी इंटिमिडेटिंग मॅनेजेबल आणि एन्जॉयबल आता डॉन्टिंगचा अर्थ पाहूया ठीक आहे डॉन्टिंग म्हणजे काय तर भीतीजनक अ कंपनी फेस्ड डॉन्टिंग टास्क म्हणजे त्या कंपनीला अतिशय भीतीजनक असं काम करावं लागलं कशाचं काम रिस्ट्रक्टरिंग ऑफ इट्स ऑपरेशन त्यांचे जे ऑपरेशन्स आहे ते पुन्हा चालू करण्याचं जे भीतीजनक काम आहे त्या कंपनीला करावं लागत आहे ठीक आहे या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य आहे आता पाहूया आपण ऑप्शनचा अर्थ काय होतो इझी म्हणजे काय सोपे इझी म्हणजे सोपे इंटिमिडेटिंग म्हणजे भीतीजनक मॅनेजेबल म्हणजे आटोपशीर आणि एन्जॉयबल म्हणजे आनंददायक तर त्या कंपनीला कसं काम करावं लागलेलं ला भीती 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 ला लाग ला आहे भीतीजनक या ठिकाणी शब्द आहे डॉन्टिंग म्हणजे भीतीजनक आणि इंटिमिडेटिंग म्हणजे सुद्धा काय तर भीतीजनक काम त्या कंपनीला करावं लागलं आहे ठीक आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार ऑप्शन बी इंटिमिडेटिंग चला पुढचा प्रश्न काय आहे द टीचर प्रोव्हाइडेड कॉन्साइज इन्स्ट्रक्शन फॉर द असाइनमेंट या ठिकाणी वाक्य आहे आणि त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत लेंदी कॉम्प्लेक्स ब्रीफ आणि डिटेल ठीक आहे आता पाहूया कॉन्साइजचा अर्थ तर कॉन्साईजचा अर्थ होतो मुद्देसूद द टीचर प्रोव्हाइड त्या टीचरने कसे इन्स्ट्रक्शन प्रोवाइड केले आहेत कसे इन्स्ट्रक्शन दिलेत तर मुद्देसूद दिलेत कॉन्साइज दिलेले आहेत मुद्देसूद दिलेले आहेत फॉर द असाइनमेंट आणि त्यांची जी असाइनमेंट आहे ती 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 ती। ती ती ते विद्यार्थ्यांची ती कम्प्लीट करण्यासाठी टीचरने अतिशय मुद्देसूदपणे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ठीक आहे आता पाहूया ऑप्शनचे अर्थ लेंदी लेंदी म्हणजे लांबलचक कॉम्प्लेक्स म्हणजे क्लिस्ट ब्रीफ म्हणजे संक्षिप्त आणि डिटेल्ड म्हणजे काय तर सविस्तर या ठिकाणी शब्द आहे मुद्देसूद आणि मुद्देसूद साठी जो सिनोनिम आहे तो कोणता असणार आहे ऑप्शनमधून तर तो असणार आहे ऑप्शन सी ब्रीफ त्या टीचरने काय केलेलं आहे अतिशय संक्षिप्तपणे अतिशय मुद्देसूद फापट पसारा न करता इन्स्ट्रक्शन त्या असाइनमेंट कम्प्लीट करण्यासाठी दिलेले आहेत ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे द ॲथलीट डिस्प्लेड रिमार्केबल परझेवरन्स इन अचीविंग हिज गोल या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला आहे ठीक आहे ऑप्शन दिलेला आहेत ॲव्हरेज एक्सेप्शनल ऑर्डिनरी आणि वीक तर या ठिकाणी रिमार्केबल या शब्दाचा अर्थ आहे असाधारण ठीक आहे आता पाहूया ऑप्शनचा अर्थ पहिला ऑप्शन आहे ॲव्हरेज म्हणजे सरासरी एक्सेप्शनल म्हणजे असामान्य ऑर्डिनरी म्हणजे साधारण आणि वीक म्हणजे काय तर कमकुवत तर त्या अथलीटने तो जो खेळाडू आहे त्याने काय दाखवलेले आहे अतिशय असाधारणपणे त्याची जी प्रॅक्टिस आहे ती दाखवलेली आहे कशासाठी तर त्याचं जे गोल आहे ते अचीव करण्यासाठी त्याने तेवढे प्रयत्न केलेले आहेत शब्द आहे असाधारण आणि त्याचप्रमाणे त्याचा सिनोनिम कोणता असणार आहे मग असामान्य बरोबर की नाही असामान्य म्हणजे रिमार्केबलचा सिरोम कोणता असणार आहे ऑप्शन बी एक्सेप्शनल द ऑथर्स प्रोफाऊंड वर्ड्स रेझनेट विथ द रीडर्स याप्रमाणे या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे आणि अंडरलाइन शब्द आहे प्रोफाऊंड ठीक आहे ऑप्शन्स आहेत शॅलो डीप कन्फ्युजिंग आणि मिनिंगलेस ओके आता पाहूया प्रोफाऊंडचा अर्थ प्रोफाऊंड म्हणजे गुड किंवा खोल गुड किंवा खोल या ठिकाणी तो जो ऑथर आहे तो जो लेखक आहे त्यांनी कसे शब्द वापरलेले आहेत तर गुड किंवा खोल असे शब्द त्याच्या लिखाणामध्ये वापरलेले आहेत आता पाहूया ऑप्शन्स पहिला ऑप्शन शॅलो शॅलो म्हणजे उथळ डीप म्हणजे खोल कन्फ्युजिंग म्हणजे गोंधळात टाकणारे आणि मिनिंगलेस म्हणजे अर्थहीन तर त्या ऑथरने कसे शब्द वापरलेले आहेत उथळ आहेत खोल आहेत गोंधळात टाकणारे आहेत की अर्थहीन आहेत तर त्याने शब्द वापरलेले आहेत खोल अतिशय डीप अर्थाचे अतिशय खोल अर्थाचे शब्द त्या ऑफ ऑथरने त्या लेखकाने वापरलेले आहेत मग प्रोफाउंडचा सिनेमा कोणता झाला ऑप्शन बी डीप पुढचा प्रश्न आहे द मॅनेजर ऑफर्ड अ कॅन्डीड एक्सप्लेनेशन फॉर द कंपनीज लॉसेस या ठिकाणी शब्द आहे कॅन्डिड आता ऑप्शन आहेत मिसलिडिंग ऑनेस्ट एव्हॅसिव्ह आणि बायस्ट ठीक आहे आता आपण काय करूया कॅन्डिडचा अर्थ पाहूया कॅन्डिट म्हणजे प्रांजळ कसे एक्सप्लेनेशन दिलेले आहे जे कंपनीचं लॉस झालेलं आहे त्यासाठी त्या कंपनीच्या मॅनेजरने कसे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कसं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर अतिशय प्रांजळ स्पष्टीकरण त्या मॅनेजरने दिलेलं आहे ऑप्शन्स आपण पाहिलेले आहेत मिसलिडिंग ऑन एस एसिव्ह बायस्ड ठीक आहे तर मिसलिडिंग म्हणजे काय तर मिसलिडिंग म्हणजे चुकीचा ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक इवॅसिव्ह म्हणजे उडवा उडवीचे आणि बायस्ट म्हणजे काय तर पक्षपातीपणे तर त्या मॅनेजरने आपलं एक्सप्लेनेशन कसं दिलेलं आहे चुकीचे दिलेलं आहे दिले प्रामाणिक दिलेलं आहे उडवा उडवीचे दिलेलं आहे की पक्षपातीपणे दिलेलं आहे तर साहजिकच त्या व्यक्तीने जे त्याचं एक्सप्लेनेशन दिलं कंपनीच्या लॉसेस संबंधात तर ते अतिशय प्रामाणिक होतं कसं होतं अतिशय प्रांजळ होतं म्हणजेच कॅन्डीड या शब्दाचा सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी ऑनेस्ट पुढचा प्रश्न पहा द सायंटिस्ट मेड अ ग्राउंड ब्रेकिंग डिस्कवरी इन द फील्ड ऑफ मेडिसिन ग्राउंड ब्रेकिंग हा जो शब्द आहे अंडरलाइन केलेला आहे आता ऑप्शन आहेत इनसिग्निफिकंट रिव्हॉल्युशनरी कॉमन आणि रिपिटेटिव्ह आता ग्राउंड ब्रेकिंग म्हणजे काय तर ग्राउंड ब्रेकिंग म्हणजे नाविन्यपूर्ण द सायंटिस्ट मेड ग्राउंड ब्रेकिंग त्या शास्त्रज्ञांनी अतिशय नाविन्यपूर्ण डिस्कवरी केलेली आहे शोध लावलेला आहे तर कशामध्ये तर फील्ड ऑफ मेडिसिन औषधाचे जे क्षेत्र आहे त्यामध्ये त्या शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे अतिशय नाविन्यपूर्ण शोध लावलेला आहे ठीक आहे आता ऑप्शनचे अर्थ पाहूया इनसिग्निफिकंट म्हणजे शुल्लक रिव्हॉल्युशनरी म्हणजे काय तर रिव्हॉल्युशनरी म्हणजे क्रांतिकारक कॉमन म्हणजे सामान्य आणि रिपिटिटी म्हणजे पुनरावृत्ती तर त्या शास्त्रज्ञाने आपला जो शोध आहे तो लावण्यामध्ये पुनरावृत्ती केलेली आहे त्याचा शोध सामान्य आहे क्रांतिकारक आहे की क्षुल्लक आहे तर साहजिकच त्याने ग्राउंड ब्रेकिंग म्हणजे नाविन्यपूर्ण शोध लावलेला आहे म्हणजेच तो शोध कसा असणार आहे तर क्रांतिकारक असणार आहे कसा असणार क्रांतिकारक असणार आहे म्हणजेच ग्राउंड ब्रेकिंग या शब्दासाठी सिनोनिम असणार आहे रिव्हॉल्युशनरी ऑप्शन बी पुढचा प्रश्न पहा द स्पीकर डिलिवर्ड अ कम्पेलिंग स्पीच दॅट कॅपिटेटिव्ह द ऑडियन्स ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्यासाठी ऑप्शन आहेत बोरिंग एंगेजिंग कन्फ्युजिंग आणि इरेलेवंट आता अर्थ आपल्यासमोर आहे कंपेलिंगचा तो आहे लक्षवेधक त्या स्पीकरनं कसं स्पीच डिलिव्हर केलेला आहे तर अतिशय लक्षवेधक स्पीच अतिशय लक्षवेधक भाषण त्याने काय केलेलं आहे डिलिव्हर केलेलं आहे आता ऑप्शनचे अर्थ पाहूया बोरिंग म्हणजे काय बोरिंग म्हणजे का कंटाळवाणी एंगेजिंग म्हणजे आकर्षक कन्फ्युजिंग म्हणजे गोंधळात टाकणारे आणि इरेलिव्हंट म्हणजे असंबंधित ठीक आहे तर आपण पाहिलं वाक्यामध्ये तो जो स्पीकर होता जो भाषण करणारा व्यक्ती होता त्याने अतिशय लक्षवेधक असं भाषण केलेलं आहे मग ठीक आहे लक्षवेधक या शब्दासाठी समानार्थाचा शब्द कोणता असणार आहे कंटाळवाने आकर्षक गोंधळात टाकणारा की असंबंधित तर लक्षवेधक या शब्दासाठी समानार्थी शब्द असणार आहे आकर्षक कोणता शब्द आकर्षक म्हणजे कंपेलिंग साठी सिनो नेम कोणता ऑप्शन बी एंगेजिंग द कंपनी लॉन्च अ नॉवेल मार्केटिंग कंपेन टू रिच न्यू कस्टमर्स या ठिकाणी हे वाक्य आहे आणि नॉवेल हा जो शब्द आहे हा अंडरलाइन करून दिलेला आहे पाहूया ऑप्शन्स ऑप्शन आहे ट्रॅडिशनल इनोव्हेटिव्ह आउटडेटेड आणि इन इफेक्टिव्ह ठीक आहे नॉवेल म्हणजे काय तर नॉवेल म्हणजे अनोखा द कंपनी लॉन्च अ नॉवेल मार्केटिंग कंपेन म्हणजे त्या कंपनीने अतिशय अनोखी अशी मार्केटिंगची कंपेन मार्केटिंगची मोहीम सुरू केलेली आहे कशासाठी टू रीच न्यू कस्टमर्स नवीन कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी त्या कंपनीने अतिशय अनोखी अशी मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी लावलेली आहे अतिशय अनोखी मोहीम मार्केटिंगची त्यांनी राबवलेली आहे ठीक आहे आता ऑप्शनचा अर्थ पाहूया पहिला ऑप्शन आहे ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल म्हणजे परंपरागत त्यांची मोहीम ट्रॅडिशनल होती का परंपरागत होती का इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण होती का आउटडेटेड म्हणजे अप्रचलित होती का आणि इन इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावीन होती का तर साहजिकच त्या कंपनीची जी मोहीम होती ती नॉवेल होती अनोखी होती म्हणजेच नाविन्यपूर्ण होती कशी होती नाविन्यपूर्ण होती नॉवेल या शब्दासाठी सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी इनोव्हेटिव ऑप्शन बी इनोव्हेटिव्ह पुढचा प्रश्न well आहे द किंग रूड विथ बेने फॉर हिज पीपल वेलबिंग अतिशय सुंदर वाक्य आहे पुढे त्याचे ऑप्शन्स आहेत क्रुएल्टी काइंडनेस इंडिफरन्स आणि निग्लेक्ट ठीक आहे बेनेव्हॅले म्हणजे काय तर बेनेव्हॅलेन्स म्हणजे परोपकारी द किंग रूड विथ बेने व्हॅलन्स अँड केअर फॉर हिज पीपल्स वेलबिंग म्हणजे तो जो राजा होता तिने अतिशय परोपकारी पद्धतीने अतिशय दया दाखवून लोकांची काळजी केलेली आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी त्याने काम केलेलं आहे लोकांच्या वेलबिइंगसाठी त्याने काम केलेलं आहे असा तो राजा होता ठीक आहे तर त्यासाठी आता ऑप्शन पाहूया क्रुएल्टी म्हणजे निर्दयपणा कायंडनेस म्हणजे दयाळूपणा इंडिफेरन्स म्हणजे दुर्लक्ष आणि निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष तर त्या राजाने दुर्लक्ष केलेलं आहे का दुर्लक्ष केलेलं आहे का दयाळूपणा दाखवलेला आहे की निर्दयपणा दाखवलेला आहे तर साहजिकच तो राजा अतिशय चांगला होता त्याने काय केलेला आहे त्याच्या जनतेच्या प्रती दयाळूपणा दाखवलेला आहे काइंडनेस दाखवलेला आहे म्हणजेच बेनेवलन्स सिनोनिम कोणता असणार ऑप्शन नंबर बी काइंडनेस पुढचा प्रश्न पहा द डिटेक्टिव्ह टेनेसियस एफर्ट्स लेड हिम टू अनकव्हर द ट्रूथ पुन्हा एक डिटेक्टिव्हचा प्रश्न आलेला आहे आपल्याला ऑप्शन्स पाहूया केअरलेस परझर्विंग हेझिटंट आणि डाउटफुल ठीक आहे तर टेनेसियस म्हणजे काय टेनेसियस म्हणजे चिकाटी तर त्या डिटेक्टिव्हची जी चिकाटी आहे टेनॅसियस आहे चिकाटी आहे आणि त्याचं जे एफर्ट्स आहे त्याचं जे काम आहे लेड हिम टू अनकवर द ट्रुथ आणि त्याचमुळे काय झालेलं आहे त्याला सत्यावरचा जो पडदा आहे काढून टाकण्यात यश मिळालेलं आहे जे सत्य आहे त्याला उघडं करता आलेलं आहे अनकव्हर करता आलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आहे केअरलेस केअरलेस म्हणजे निष्काळजी परझर्विंग म्हणजे खंबीर हेजिटंट म्हणजे घुटमळणारा आणि डाउटफुल म्हणजे काय तर शंकास्पद ठीक आहे तर तो डिटेक्टिव्ह कसा होता टिनायसियस होता त्याच्यामध्ये चिकाटी होती मग तो शंकास्पद होता घुटमळणारा होता खंबीर होता की निष्काळजी होता तर साहजिकच त्याच्याकडे चिकाटी होती म्हणजेच तो खंबीर होता कसा होता खंबीर होता मग टेनॅसियस या शब्दाचा अप्रोप्रिएट सिनोनिम कोणता असणार आहे प्रझर्विंग ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे द ऑथर्स एलोक्वेंट रायटिंग स्टाईल कॅप्टिवेटेड द रीडर्स ठीक आहे अतिशय सुंदर प्रश्न आहे पहा या ठिकाणी ऑप्शन काय दिलेले आहेत एलोक्वेंटसाठी तर एलोक्वेंटसाठी ऑप्शन्स आहेत अनक्लिअर परसिएसिव्ह सिम्पल आणि डल एलोक्वेंट म्हणजे काय तर एलोक्वेंट म्हणजे वक्तृत्वपूर्ण द ऑथर्स एलोक्वेंट रायटिंग स्टाईल कॅप्टिवेटेड द रिटर्स म्हणजे जो ऑथर आहे त्याचं जे वक्तृत्वपूर्ण रायटिंग आहे अतिशय सुंदर जे त्याचं रायटिंग आहे त्याच्यामुळे रीडरच्या मनावरती त्या रायटरने अतिशय चांगला इम्पॅक्ट निर्माण केलेला आहे ठीक आहे पुढे आहेत ऑप्शन्स पहिला ऑप्शन आहे अनक्लिअर म्हणजे अस्पष्ट पर्स्युएसिव्ह म्हणजे खात्री पटवणारा किंवा लाघवी सिंपल म्हणजे साधा आणि डल म्हणजे काय तर अंधू या ठिकाणी त्याचं जे रायटिंग होतं ते एलोक्वेट होतं कसं होतं एलोक्वेट म्हणजे वक्तृत्वपूर्ण होतं अतिशय सुंदर रायटिंग होतं तर त्या ऑथरचं रायटिंग कसं होतं तर अतिशय खात्री पटवणारं किंवा त्याला आपण लाघवी म्हणू शकतो अशा प्रकारचं होतं या ठिकाणी एलोक्वेंट या शब्दाचा सिनोनिम कोणता असणार आहे ऑप्शन बी पर्स्युएसिव्ह द कंपनी फेस अ क्रिटिकल जंक्चर इन इट्स डिसिजन मेकिंग प्रोसेस ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे आणि प्रश्नामध्ये शब्द दिलेला आहे क्रिटिकल ऑप्शन्स आहेत अनइम्पॉर्टंट क्रुशियल इरेलेवंट आणि अननेसेसरी क्रिटिकल म्हणजे काय तर क्रिटिकल म्हणजे निर्णायक द कंपनी फेस अ क्रिटिकल जंक्चर इन इट्स डिसिजन मेकिंग प्रोसेस जी ती जी कंपनी आहे त्या कंपनीला काय फेस करावं लागलेलं आहे तर त्या कंपनीला अतिशय निर्णायक परिस्थितीला सामोरं जावं लागलेलं ला ला आहे कशामध्ये तर त्यांची जी डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे त्यामध्ये अतिशय निर्णायक परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे ठीक आहे याप्रमाणे त्या अर्थ त्याचा अर्थ आहे या वाक्याचा ऑप्शन्स पाहूया अनइम्पॉर्टंट म्हणजे फालतू क्रुशल म्हणजे निर्णायक इरिलेवंट म्हणजे असंबंध संबंध नसणारा आणि अननेसेसरी म्हणजे अनावश्यक या ठिकाणी क्रिटिकल म्हणजे निर्णायक आणि क्रुशल म्हणजे सुद्धा काय निर्णायक क्रिटिकलचा सिनोनिम ऑप्शन नंबर बी क्रुशल तर मित्रांनो अशाच प्रकारचे जे होकॅबलरीशी रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत अनेक प्लेलिस्ट बनवलेले आहेत सिनोनिम्स अँटोनिम्स प्रोब या प्रकारे वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत तुमच्या ज्या भविष्यातील परीक्षा आहेत त्या सोप्या होण्यासाठी तुम्ही त्या प्लेलिस्ट लिस्ट नक्की पाहू शकता त्यांची शंभर टक्के मदत तुमच्या परीक्षांमध्ये मद होणारच आहे तर भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद